सध्या अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. याबद्दल खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून आज कोल्हापुरात खासदार गांधी यांच्या विरोधात भाजपनं जोरदार निदर्शनं केली. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या खासदार राहुल गांधी यांनी भारतामध्ये सध्या आरक्षण धोरण बदलण्यासारखी राजकीय परिस्थिती नाही, ही राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर काँग्रेस आरक्षण धोरण संपुष्टात आणण्यासाठी नक्की प्रयत्न करेल असं विधान केलंय. त्यांच्या विधानाचे देशात तीव्र पडसाद उमटलेत. देशात भाजप सत्तेवर असेपर्यंत कोणत्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं प्रत्युत्तर भाजपनं खासदार गांधी यांना दिले. याचबरोबर महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी सुद्धा खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खासदार गांधी यांच्या विरोधात बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. गांधी यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. खासदार गांधी यांच्या विधानानं काँग्रेसचं खरं रूप उजेडात आलंय अशी टीका करत जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान नष्ट करण्याचं काम खासदार गांधी करतायत असा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं भाजपविरोधात खोटा प्रचार केला, मात्र जनतेनं त्यावर विश्वास ठेवला नाही असं विजय जाधव यांनी नमूद केलं. आरक्षण विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल असंही जाधव यांनी सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रदीप उल्पे, किरण नकाते, महेश जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, दिलीप बोंद्रे, ओंकार गोसावी, विशाल शिराळकर, भगवान काटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.